बेळंकीत ट्रान्सफॉर्मर न बसवल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास, तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरणार. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने आता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या ट्रान्सफॉर्मर संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पुढील काही दिवसात या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथील बेळंकी खिंड रोडवरील जतकर गायकवाड वस्ती येथे गट नंबर 62/2 या क्षेत्रामध्ये 2016 साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू केलं. या ट्रान्सफॉर्मरसाठी साहित्यही उतरवलं, विद्युत पोल उभं करण्यात आले. मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्यानं विद्युत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानं मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचं काम काही कालावधीसाठी रखडलं. यानंतर या शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागं घेतली. मात्र 2016 साली मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर पुन्हा या ठिकाणी उभा करण्यात आला नाही. जवळपास 29 शेतकऱ्यांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागाकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटे मारून देखील याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता ज्या ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येतोय. रात्री अपरात्री फ्यूज घालण्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांना जावं लागतं. काही दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. या गंभीर गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा पुढील भूमिका येत्या दिवसात स्पष्ट करू असं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं. सर, मी संजय गायकवाड, राहणार खिंड रोड बेळंकी. नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी आम्ही 2016 इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता, पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे, त्या अधिकारी आहे, त्या सांगली विभाग आहे MSEB चा, त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं. परत घेऊ काय लिहून घेतला असेल चालतं. ज्या शेतकऱ्यांना तक्रार दिलती त्याच वेळी त्या शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे, तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं नाही. या ट्रान्सफॉर्मरवर जवळजवळ 29 शेतकरी आहेत, पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे. एक दिवसाला 10 ते 12 वेळा फिस्त घालावं लागते. तिथं 3-phase लाईट व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे अडिशनल ट्रान्सफॉर्मर 2016 मंजूर झाला होता यो, पण वारंवार प्रत्येक ह्यांच्या पाठीमागे लागत आम्ही केले प्रयत्न करून, पण हे ट्रान्सफॉर्मर अजून पण काम झालेलं नाही. जुना जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून 4 ते 5 वेळा फ्यूज जाते. महावितरणचे अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फ्यूज घालावी लागते स्वतः. महानगर न्यूजसाठी आदि माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.